पोलीस आयुक्तालयातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव शांतता कमिटीच्या बैठकीमध्ये डॉल्बीसह मिरवणुकीला परवानगी नाकारल्याने सैनिकांनी जय भीमच्या घोषणा देत बैठक सोडून निघून गेले। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131व्या जयंतीनिमित्त काढण्यात येणाऱ्या मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्तालयात सोलापूर शहरातील प्रमुख मध्यवर्ती समिती आणि महामंडळ तसेच प्रमुख मंडळांची बैठक पोलीस आयुक्त हरीश बैजल यांनी सकाळी 11 वाजता मंगळवारी बोलावली होती। या बैठकीला आयुक्त पी शिवशंकर, पोलीस उपायुक्त डॉक्टर दीपाली धाटे, उपायुक्त बापू बांगर, उपायुक्त वैशाली कडूकर यासह जिल्हा प्रशासनातील अधिकारी हेमंत निकम, तहसीलदार जयवंत पाटील, महावितरण आणि धर्मादाय आयुक्त कार्यालयाचे अधिकारी उपस्थित होते। जयंती उत्सव विश्वस्त समितीचे राजाभाऊ सर्वदे, राजा इंगळे, उत्सव अध्यक्ष अजित गायकवाड, जयंती उत्सव मध्यवर्ती महामंडळाचे विश्वस्त आनंद चंदन शिवे, उत्सव अध्यक्ष रॉकी बंगाळे, बाळासाहेब वाघमारे, अरुण भालेराव, अशोक जानराव, शशी कांबळे, राहुल सर्वदे, केडी कांबळे, प्रवीण निकाळजे, सुमोद वाघमारे, केरू जाधव, संजीव सदाफुले, अंजना गायकवाड यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते। यानंतर पोलीस प्रशासनाने उपस्थित मंडळाच्या पदाधिकाऱ्यांकडून सूचना मागवल्या। सुरुवातीलाच पोलीस आयुक्तांनी तंबी देत केवळ सूचना करायच्या, राजकीय भाष्य करायचं नाही अशी सक्त ताकीद दिली। यावेळी राजाभाऊ सर्वदे, राहुल सर्वदे, राजा इंगळे, केडी कांबळे, अमित अजनाळकर, सुनीता वाघमारे, राजाभाऊ सोनकांबळे, सागर सर्वदे, अशोक जानराव, सुजाता वाघमारे, शशी कांबळे, विनोद इंगळे, अरुण भालेराव, राजेश उभाळे, पंकज ढसाळ, ॲडव्होकेट गौतम खरात यांनी विविध सूचना मांडल्या। सूचना ऐकल्यानंतर पोलीस आयुक्त हरीश बैजल यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानावर बोट ठेवत कोणत्याही परिस्थितीमध्ये मी डॉल्बीला परवानगी देणार नाही असं ठामपणे सांगितलं। ॲम्ब्युलन्स होता राजेंद्र पाण्याने काढला होता, त्याच्यानंतर पाण्याचे ॲम्ब्युलन्स तिथे ऑलरेडी आपण पत्रव्यवहार केलेला आहे आणि ॲम्ब्युलन्सची व्यवस्था तिथे त्या ॲम्ब्युलन्सच्या मार्गावरती करण्यात आलेली आहे। पाण्याची सोय जी आहे ती जागोजागी महानगरपालिकेतर्फे मोठमोठे टँकर जे आहेत ते त्याची व्यवस्था करण्यात येईल। लोड शेडिंगच्या बाबतीत नेता साहेबांनी आपल्याला आश्वासित केलेलं आहे की कुठल्या प्रकारची लोड शेडिंग त्या दिवशी 14 आणि 17 होणार नाही याची ते दक्षता घेते। रस्त्यांच्या अवस्थेबद्दल माननीय महापालिका आयुक्तांनी आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे की मिरवणुकीचा मार्ग जो आहे स्पेशली तो त्या ठिकाणी राजबोजी करून कुठल्या प्रकारचा अडथळा होणार नाही ते आपण दक्षता घेऊ। त्याचबरोबर माझे सर्व उत्सव समितीच्या आणि मंडळांच्या पदाधिकाऱ्यांना विनंती आहे की आपली जी देखाव्याची जी उंची आहे तर ती सीमित ठेवावी जेणेकरून कुठल्या प्रकारे आपल्या शहराचं विद्रुपीकरण होणार नाही। कारण आपण बघत आहे की आपल्या सगळ्या तुमच्या आणि आमच्या सगळ्यांच्या इन्कम टॅक्स जे आपण भरतो त्या मेहनतीने कमावलेल्या पैशातून ते रोड डिव्हायडर्स किंवा मग बायफर्केटर्स किंवा फर्निचर जे असतात किंवा गॅन्ट्रीज जे असतात त्या आपण सगळ्या लावलेल्या असतात। आणि एकदा जर एखादी गॅन्ट्री किंवा एखादं जर डिव्हायडर निघालं त्याच्यानंतर परत लावणं म्हणजे एकदम नाकीदाव होतं, वर्षानुवर्ष त्याच्यासाठी निघून जातात। त्याच्यामुळे आपल्या शहराचं मी तर निघून जाईल, मी निघून जाईल, डॉक्टर आमदार निघून जातील, दीपाली पण निघून जातील, नेता साहेब पण निघून जातील, शिवशंकर साहेब पण निघून जातील, पण ह्या शहरामध्ये तुम्हीच राहणार आहात आणि तुमच्याच शहराचं जर विद्रुपीकरण जर तुम्हीच करणार असाल तर ते मला वाटतं कुठतरी विसंगती होते जे आपल्या महामानवाच्या विचारासाठी आपण इथे आलो आहोत आणि जे आपण करतोय कृती आणि विचारमध्ये थोडा फरक दिसतो। झाडांच्या बाबतीत पालिका आयुक्तांनी सांगितलं, स्ट्रीट लाईट बद्दल सांगितलंय, त्याच्यानंतर डिस्प्ले जी विनंती केलेली आहे ऑलरेडी त्याच्यात आपण एक कुठल्या प्रकारचे म्हणजे वाद होईल आपल्यापैकीच कोणाच्या भावना दुखावल्या जातील तर आपण एकच आहोत ना, तुमच्या माझ्या रक्तामध्ये काही कुठला फरक नाही आहे की तुमचं रक्त निळं आहे माझं काळं आहे किंवा पिवळं आहे असं काही नाही, सगळ्यांचं रक्त एक सारखंच आहे। त्याच्यामुळे आपण जेव्हा एकत्र राहतो आणि बाबासाहेबांनी जी घटना दिली त्यांनी हे बघून काय दिलं की हे हिंदूसाठी ही घटना आहे, मुसलमानांसाठी ही घटना आहे, जैन लोकांसाठी ही घटना आहे, पूर्ण देशासाठी त्यांनी एकच घटना दिली। त्यांना माहिती होतं आपल्या देशामध्ये सर्व वेगवेगळ्या जाती धर्माचे घटक एकत्र राहणार आहेत आणि ते जुन्या गोविंदाने राहावे म्हणून त्यांनी एकच घटना अतिशय अथक परिश्रम घेऊन ती बनवलेली आहे। ते आजपर्यंत आपल्याला म्हणजे देशाला तारून घेत आहे आणि पुढेही तारून घेत आहे।
आयुक्त साहब स्प्रे एम्बुलन्स बद्दल आपला विषय राहायला मला वाटतं याच्यामध्ये जे मोकाड जनावर जे आहेत त्यांचे पण एक आपल्याला पथक बनवावं लागेल त्यावेळेस आणि आम्ही पोलीस मदत पण तुम्हाला देऊ ज्या ज्या ठिकाणी हे मोकाड जनावर असतील कारण तुम्ही हे अतिशय नका घेऊ की जा म्हणजे कुठल्या रस्त्यावरती एकही जनावर दिसणार नाही तर पण पुढच्या वेळेस तुम्ही म्हणणार की मागच्या वेळेस तुम्ही आश्वासन दिलं होतं आठवत ना ते मागच्या वेळेस तुम्ही आश्वासन दिलं होतं तरी सुद्धा 10 बैल आणि 12 बैल दिसले होते आता काय करणार प्रयत्न आपण सगळ्यांनी करायचा आहे पण हे आता मुख जनावर आहे जनावर म्हणजे आपल्यामध्ये फरक आहे आपल्याला हे दाखवायचं जनावर काही करू शकत नाही आपण त्याला काही बोलू शकत नाही पण त्याच्यामध्ये आपल्यामध्ये फरक आहे तिथं आपण सिद्ध करू शकतो ना मात्र याचवेळी पोलीस आयुक्तालयाच्या सभागृहात बसलेले सर्व आंबेडकरी कार्यकर्ते उठून जय भीमची घोषणाबाजी करत पोलीस आयुक्त कार्यालयातून निघून गेले.